कल्याण लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आघाडी पक्षामार्फत आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यामध्ये काँग्रेसचे एकटे उमेदवार सुरेश टावरे यांना वगळता अन्य कोणत्याही काँग्रेस नेत्याने हजेरी लावली नाही. याच मुद्द्यावर काँग्रेस जिल्हा अध्यक्ष संजय पोटे यांनी आपलं मत MKN न्यूज कडे व्यक्त केलंय. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी असलेले मैत्रीपूर्ण संबंध पाहता कल्याण लोकसभेचे शिवसेनेचे उमेदवार आणि शिंदे पुत्र डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना छुपी मदत करण्यासाठीच हे नाराजी नाट्य करण्यात येत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. सर काय सांगाल, आज तुम्ही पाठिंबा देणार नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसला असं सांगितलं का? पाठिंबा देणार नाही मी हे आज म्हणतो, पण त्याच्या आधी आम्ही ठरवलं होतं की आम्ही राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं तन मन धन मनापासून काम करू. पण काल त्यांची जी बैठक झाली राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची, त्यांचे स्थानिक नेते इथे होते, त्यांचे निरीक्षक इथे आले होते आणि आमचे उमेदवार सुरेश टावरे यांना देखील त्या मीटिंगमध्ये आमंत्रित केलं होतं. पण काँग्रेसचे जे स्थानिक नेते आहेत, आमचे आमदार संजय दत्त आहे, मी काँग्रेस पक्षाचा जिल्हाध्यक्ष आहे, आमचे अनेक विंग आहेत त्यांचे जिल्हाध्यक्ष आहेत, अनेक ज्येष्ठ पदाधिकारी कल्याणमध्ये काँग्रेस अनेक वर्षापासून काम करतात, अशा लोकांना बैठकीमध्ये निमंत्रित केलं नव्हतं. याचा अर्थ त्यांना काँग्रेस पक्षाची गरज नाही, काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची त्यांना गरज नाही. ते आगरी कोळी समाज आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या जीवावर निवडून येणार असतील तर त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. पण अशा प्रकारे जर त्यांनी सन्मानाची वागणूक जर भविष्यात देणार नसेल तर आम्ही राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं काम करणार नाही.